बस परत खायच्यात बसायला सांगतो ना. अरे बापरे कसली फास्ट ब, ऐकत नाही. चुकलेली माणसं आमकाच सांगतात सांभाळून चला सांभाळून चला, आणि स्वतःच चुकतात. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे 2 मार्च आणि आज आहे आई भराडी देवीची आंगणेवाडीची जत्रा. तर आता मी निघालोय आंगणेवाडीला, रात्रीचे 8 वाजलेत. तर आज फुल ट्रॅफिक असणार आहे आणि आपली बाईक आहे त्यामुळे जातानाचा प्रवास तुम्हाला दाखवणार नाहीये, डायरेक्ट आपण आंगणेवाडीला जाऊनच भेटूया. तर बरेचसे आपले मित्र आंगणेवाडीला आपल्याला भेटणार आहेत, तर त्यांना पण भेटूया आणि जत्रा एन्जॉय करूया. किती भरली आहे काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच. तर चला आता जाऊया जत्रेला आणि जत्रा एन्जॉय करूया. तर फायनली आंगणेवाडीत पोहोचलोय आणि आपल्या सोबत सतुका काय आणि काकी आहे स्वाती काकी, बाकीची आमची गँग नंतर येणार आहे, आम्ही लवकर आलोय, इथूनच गर्दी आहे. आता पुढे जाऊया आणि बघूया सगळ्यात आधी दर्शन घ्यायचं. आपल्याकडे स्पेशल पास आहे आपल्या मित्रांनी दिला आहे आंगणेवाडीच्या. चला जाऊया आणि बघूया देवीचं मंदिर कसं सजवलंय. या साईडला कृषी मेळा आहे, एक रेडा आहे जो 1.5 किलोचा आहे आणि त्याच्यानंतर एक कोंबडा आहे जो 6 किलोचा आहे. फुल तुफान गर्दी आहे आणि अजून आपल्याला मंदिराकडे जायला 10 मिनिटं चालायचं आहे. बघा कोण भेटले आहेत, समिता वहिनी आणि परिवार. फुल गर्दी आहे, कोण कोण भेटतोय आता ते आपल्याला दर्शन घ्यायचा. चलो फुल गर्दी चंद्रचंगरी पुढे चालतच नाही. लाईन मध्ये थांबलोय, बघूया किती वेळ लागतोय. आणि खालच्या साईडला गर्दी बघा, मंदिराचा परिसर आहे इकडे लाईटिंग मध्ये. मंदिर परिसरात पोहोचलोय आता, आता थोड्याच वेळात दर्शन होईल. पण गर्दी तुफान आहे मागच्या साईडला बघा. तर दर्शन घेऊन आता बाहेर आलोय. आतमध्ये फोटो व्हिडिओ काढण्यासाठी परमिशन नाहीये, तर कृपया आतमध्ये फोटो किंवा व्हिडिओ काढू नका. तर दर्शन घेऊन आलोय, प्रसाद भेटलाय आम्हाला, बरेच जण ओळखीचे पण मिळाले पण व्हिडिओ काढता नाही आला. तर इकडे या साईडला आता प्रसाद घ्यायचा आहे. चला प्रसाद घेऊया. चला प्रसाद मिळालाय आपल्याला, एकदम फास्ट दर्शन झालं, 15 मिनिटांमध्येच दर्शन झालं आणि पास आपला युजच नाही झाला, डायरेक्ट आपण लाईन मधून दर्शन केलं. चला तर चप्पल शोधूया. तर मित्रांनो भेटलाय शुभम राऊत आणि दर्शनासाठी त्याला सोडलंय आतमध्ये, खूप घाई आहे त्याची. तर तो तिकडे लाईनला उभा होता, त्याला ही शॉर्टकट लाईन दाखवली, तर आता लगेच दर्शन होईल त्याचं. चला आता आपण जाऊया खालती आणि अजून कोण कोण भेटतायत बघूया. तर मित्रांनो आता आपण आलोय निलेश दादाकडे आणि जो आहे कुंभू रॅबिट फार्म, कुंभू रॅबिट फार्मचा चालक. तर त्याच्याजवळ बरेचसे ससे आहेत जे पाळण्यासाठी पण आहेत आणि खाण्यासाठी पण आहेत आणि लॅबोरेटरी साठी. तर इकडे काही ससे आणले आहेत त्याने, हे बघा छोटे 60 ससे आणले होते. ओके त्यातले आता 10 राहिलेत.
मस्त इकडे एक मोठा हा कुठच्या जातीचा अंगोरा जातीची अंगोरा फिमेल आणि कोणाला असं वगैरे घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट नंबर सांगू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9833904902 मराठी 98333904902 ओके तर दादाचा युट्यूब चॅनल पण आहे याच्यावरती तुम्हाला अधिक माहिती नक्की मिळेल तर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि खूप सुंदर सुंदर ससे आहे देव वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या ब्रेडचे आहेत एखादा आपण बघूया हा बघा हा कुठच्या जातीचा हा हे सोवियत चिंचिला जाती ओके क्यूट आहे एकदम इकडे शिवसेनेचं ऑफिस आहे आणि इकडे आपल्याला भेटले विभोजी नाईक सर आणि इकडे आपला मित्र बाबा राणे म्हणजे प्रथमेश राणे तर खूप छान वाटलं भेटून तुम्हाला आणि आता जत्रा फिरतोय जरा बघूया आता आम्ही तनुराजच्या घरी आलोय आणि हा आहे तनुराजचा भाऊ आणि वहिनी तर नवीनच लग्न झालंय आणि हे आहे प्रसादाचं ताट जे आता मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे हा ना प्रसादाचं ताट आता डोक्यावरून घेऊन चालली मंदिरात जाईल आणि त्यानंतर परत इकडे घेऊन येतील प्रसाद आणि त्यानंतर जेवण असणार आहे सगळ्यांसाठी एक्सपिरियन्स करायला मिळतात एवढे भक्त भाविक येतात आणि कोकणातली सुप्रसिद्ध जत्रा किंवा अंगणवाडीची श्री आई भराडी देवीची जत्रा जगभर प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे जगभरातून लोक इकडे येतात आणि त्या भक्तिभावाने मी देखील आलो असं दरवर्षी इकडे येणं होतं खूप भारी एन्व्हायरमेंट असतं पॉझिटिव्ह वाईब्स असतात स्पिरिच्युअल एनर्जी इकडे तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळते आणि सगळं काही मजा येते जत्रा अनुभवायची तर अंगणवाडीची जत्रा सगळे मित्र भेटतात इकडे बघा सुयोग आहे परत इकडे गावडे भूषण गावडे आणि आपला नवीन मित्र नाव काय अंकित राणे आणि अजून पण आपले मित्र आहेत शुभम शुभम आणि नितेश कोंडे ओके नितेश तर बरेच जण अजून यायचे बाकी आहेत पुढे जाऊन आपल्याला भेटतील मित्रांनो हे बघा किती क्यूट मुलगी आहे नाव कसं तुझं नाव मीरा मीरा आणि कुठच्या तुम्ही आम्ही मुंबई मुंबई गाव गाव अंगणवाडीचे अच्छा अंगणवाडीचीच आहे क्यूट आहे एकदम सॉरी क्यूट आहे क्यूट थँक्यू थँक्यू तिची मम्मी इथे लाईनी आहे ओके मम्मी वरती आहे हा हा तिची मम्मी बघा वरती आहे हाय कर तिची मम्मी वरती आहे बघा ही बघा क्यूटी जत्रेमध्ये सगळे भेटतात आपल्या गावातले सगळी मंडळी आहे मस्कानी गावची आणि झालं दर्शन वगैरे झाला ओके आता काय पुढे जेवण जत्रेला फिरणार जत्रेला फिरून नंतर मग जेवण असणार आहे जेवण आहे सकाळी सकाळपर्यंत राहणार इकडे ओके सगळे आपल्या गावातलेच आहे देवळा आम्ही खालच्या साईडला आलोय मळ्यामध्ये जिकडे सगळे गेम्स आहेत आकाश पाळणी आहेत बरंच काय काय इकडे आपल्याला बरेच जण भेटतील इकडला सगळे चायनीज वगैरे आयटम आहेत आणि गर्दी तुफान इकडे मोठंवालं पाळणं आहे तर याच्यामध्ये बसायचा प्लॅन आहे आमचा पण कोणतरी सोबत पाहिजे त्यासाठी वेट करतोय इकडे सगळे छोट्या मुलांचे गेम्स तर हाच तो 6 किलोचा कोंबडा ज्याचं नाव आहे राजा वजन 6 किलो वय 12 महिने बाकीची माहिती इकडे आहे आणि हा बघा तो कोंबडा केवढा मोठा आहे बघा आणि हा बारामतीवरून आणला आहे आणि मस्त हवेशीर ठेवला आहे बघा इकडे फॅन लावला आहे
तर हा बघा, हा आहे तो 1500 किलोचा रेडा, म्हणजे 1.5 टनाचा रेडा, ज्याची जाहिरात सगळीकडे केली होती. आणि हा पण इथला नाही आहे, हा पण बाहेरून मागवलाय. तर कसला आहे बघा, खाऊन पिऊन एकदम सुळसुळीत. तर आमची पब्लिक पण आली आहे थोडी लपतर. आणि हे बघा, असं तुका करावलेला संदेश पण आलाय. गौरी वहिनी बाकीच्या काय आहोत, येवा हळूहळू येत. ही बघा समीक्षा रिया, आजी पण इथे. मेन माणूस आमचं राज काजल आणि आजी. दर्शन झाला मग? दर्शन आम्ही इथे लेट इला तुम्ही. तर आता मी जेवायला आलोय तनुराजच्या घरी. मी बरेचसे आपले मित्र मंडळी आहेत, श्रुती आहे आणि शिल्पा. इकडे आहे सुयोग. जेवण आलंय. आमची दोन माणसं चुकली आहेत. त्यांना इथे आता बोलावत आहेत, बघूया. तिकडे डायरेक्ट पुढेच गेली कुठेतरी. चुकलेली माणसं लय 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 फिरली काय काय. तुमका खावचा होता म्हणून चुकलास ना. तुम्ही खालास मंचुरियन. मंचुरियन खाऊ गेली आमका पसंत. हा ना, चुकलेली माणसं आमकाच सांगतात सांभाळून चला सांभाळून चला, आणि स्वतःच चुकतात. आईस्क्रीम खायला आलोय. अजून आकाश पाळण्यात बसायचं बाकी आहे. ही बोट बघा कसली भारी आहे. हिच्यात बसायला पण खूप मजा येते. पूर्ण वरती जाते. कार मध्ये बसली आहे. तर इकडे आपले सगळे मुंबईचे युट्यूबर दिलेले आहेत. किरण पाचते इकडे, सर्वेश बघ तरी अडे हा, आणि मिस्टर स्टॉर्म कवड भावला घेऊन हर्षद. हा कसं काय अमोल सावंत, अमोल सावंत हा 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 भेटलेले आहेत. बाकीचे काय हे बघ, कोण परत गावले बसला. आमचे लहान पोर सगळे ट्रेन मध्ये बसले. ड्रायव्हर बघा घोडे. बापरे सुरू करा. चला आमची ट्रेन सुरू झाली. ड्रायव्हर बघ, अरे बापरे कसली फास्ट बघ. ऐकत नाही तर आकाश पाळण्याचा प्लॅन कॅन्सल. आता बसतोय या मोठ्या बोट मध्ये कारण ही घाबरली. आपण काही पण बसूया, फक्त बोमटा नको. फर्स्ट टाइम हा, मग मजा येते. आधी हळूहळू
आभारली बघूनच. चला गय तिकीट काढलं. काय नाही पाहण्यापेक्षा तरी वेगळी आहे. चला एवढी काय घाबरताय. चला बाबा आता बसूया सगळेजण एकत्र बसूया म्हणजे भीती नाही वाटायची. चला सुरू झालाय आपला. अजूनपर्यंत गप्प सगळी थोड्या वेळाने बघूया. एक छोटा बाबू पण आलाय आपला. माहित नाही आमची तर हवा टाईट झाली आहे. हा कसा राहणार आहे काय माहित. अशी हळूहळू आता अजून तरी हळूहळू आहे. पुढे बघूया. काजल इतक्या घाबरणाऱ्या घाबरला नाही साक्षी कापता. रिया कांतवतो झाला असतो इथून नेऊ त्याका हॉस्पिटलात. शपथ फुल मजा आली. साक्षीची रिएक्शन बघूया. वन्स मोर एकदा जाऊया. साक्षी कापा होता. त्याच्यात काय बसतला. बस परत खायच्यात बसायला सांगतो. ह्याच्यात राहुला एकदा अंगणे एका वर्षी कुणकेश्वर हा साक्षी ह्याच्यात बसचे. पण काकानी कळा तो शोधा आता परत बस एकदा. साईशा गेली आहे वरती. सरसरावला. सकाळचे 3:30 वाजले आहेत आणि आता घरी जायची तयारी. सामान वगैरे सगळं घेतलंय आणि गर्दी पण कमी झाली बघा आता. तर मित्रांनो सकाळचे 4 वाजले आहेत आणि खूप दमायला झालं. आल्यापासून चालतोय फक्त. खूप मजा आली आणि खूप दमायला पण झालंय. तर आजचा जत्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया. तर लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या.